नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। इलेक्ट्रिक तारेच्या सहाय्याने काळविडाची शिकार करून शिंगे विकण्यासाठी जवळ बाळगल्या प्रकरणी दोघा जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वडगाव घेणंद फाटा शेलगाव या ठिकाणी शुक्रवारी 2 जुलै 2021 रोजी पहाटे 3:15 दरम्यान हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पोलीस नाईक लक्ष्मण नानाजी आढारी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार सचिन गजानन राठोड आणि सागर रामराव म्हात्रे असं या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। वरील दोघांनी संगनमताने इलेक्ट्रिक तारेच्या सहाय्याने काळविटाची शिकार करून 5 जोड शिंगे विक्रीसाठी जवळ बाळगली होती। संबंधित दोघे काळविटाची शिंगे विक्रीसाठी जात असताना ते वडगाव खेणंद फाटा शेलगाव येथे पोलिसांना आढळून आले। सदर काळविटीच्या शिंगाची किंमत ही जवळपास 5 लाख रुपये असल्याचं पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करतायत। खेड तालुक्यातील गारगोटवाडी येथे मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी देवाचे चांदीचे दागिने लंपास केले। तसंच घनवटवाडी येथेही चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवाची चांदीची मूर्ती आणि मुखवटा लंपास केला। या दोन्ही घटनेत सुमारे 1,14,000 ऐवज लंपास करण्यात आलाय। ही घटना गुरुवारी 2 जुलै 2021 रोजी रात्रीच्या सुमारास घडली। या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करतायत। पंढरपूरला पायी वारी जाणारा खेड तालुक्यातील वारकरी भाविकाला भरधाव वाहनानं चिरडल्याची घटना समोर आली आहे। 69 वय असणारे रामभाऊ बाजीराव सांडभोर हे तालुका खेड येथील चौके खुर्द येथे राहणारे होते। हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर चौफुला या ठिकाणी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडला। याबाबत तमिळनाडू राज्यातील जिलेटिन वाहतूक करणाऱ्या पिकअप जीप चालकास पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलंय। उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। त्यामुळे चाकण शहरातील बँकांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची मोठी झुंबड उडाल्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं। चाकणमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्यासाठी चाकण परिसरातील शाळकरी मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती। सकाळपासूनच चाकणमधील बँक ऑफ महाराष्ट्रासमोर मोठ्या मोठ्या रांगा लागल्यानं या मुलांची बँक खाते उघडताना आणि गर्दी रोखताना बँकांची अक्षरशः भंभेरी उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यांचं शालेय पोषण आहाराचे पैसे, पहिले जे पोषण आहार शाळेत मिळायचा तो शाळेत नाही मिळत, आता त्याचे पैसे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या अकाउंटवर जमा होणार, त्यामुळे शाळेने सांगितलं त्यांचे एक अकाउंट उघडून घ्या, त्यासाठी आम्ही सगळे इथं गर्दी करून थांबलेलो आहोत। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद आहेत आणि त्याच्यामुळं शासनाने जे पोषण आहाराचे पैसे आहेत पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर DBT द्वारे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून तसा आदेश हा पालकांना देण्यात आला आहे की पालकांनी बँकांमध्ये खाते ओपन करावं। चाकण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी 3 जुलै 2021 रोजी सकाळपासूनच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी केली होती। आज चाकण ग्रामीण रुग्णालयात नवीन लसी मिळाल्या नसल्यानं काल उर्वरित असलेल्या लसी आज नागरिकांना देण्यात आल्या। कोरोना रुग्णसंख्या खंडित होत नसल्यानं पुन्हा एकदा निर्बंध हे कडक करण्यात आलेत। शनिवारी 3 जुलै 2021 रोजी चाकणच्या आठवडा बाजार असल्यानं सकाळपासूनच बाजारात गर्दी दिसली, मात्र दुपारनंतर चाकण पोलिसांनी वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली। चाकणच्या माणिक चौक ते नगर परिषदे दरम्यानचे अनेक दुकाने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून बंद केली, मात्र चाकण मार्केट यार्ड पासून महात्मा फुले चौक भागात अनेक व्यवहार सायंकाळपर्यंत सुरूच होते।
बागायती क्षेत्र वाचवणं, शेतकऱ्यांना मदत करणं ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्या अनुषंगानं खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कमीत कमी बागायती क्षेत्र संपादित होईल या दृष्टीनं येथील जमिनीचे फेरे सर्वेक्षण करण्यात यावेत अशा स्वरूपाचे आदेश महाराष्ट्र राज्याचे नगरविकास आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांना दिलेत. शिवसेना उपनेते, शिरूरचे लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीवरून आणि पाठपुराव्यानं शुक्रवारी 2 जुलै 2021 रोजी खेड तालुक्यातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्याचे नगरविकास आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेतकरी शिष्टमंडळाशी संवाद साधला. यावेळी खासदार आढळराव पाटील यांनी विविध गावातील बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित होत असल्याचं आणि बड्या मंडळींच्या जमिनी यातून वाचवण्यात आल्याचं सांगितलं. चाकणच्या तरकारी बाजारात शनिवारी फळभाज्यांची आवक आणि भाव स्थिर राहिले होते, मात्र पालेभाज्यांची आवक वाढून भावात मोठी घसरण झाली. कोथंबीरीची जुडी मातीमोल भावानं विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली. 1 रुपये दरानं देखील कोथंबीर विक्री होत नसल्याची स्थिती पाहायला मिळते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 3 जुलै 2021 रोजी 1000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला 1200 ते 2000 रुपये भाव मिळाला. बाजार समिती प्रशासनानं याबाबतची माहिती सांगितली आहे. कोरोनाची दुसरी लाट संपत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत या ठिकाणी आरोग्य विभागाने दिलेले आहेत. त्यामुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आठवडा बाजार जे सुरू होत होते ते पूर्णपणाने बंद झालेले आहेत. हॉटेल्स बंद झालेले आहेत, मॉल्स बंद झालेले आहेत, लग्न समारंभ असतील त्याच्यानंतर विविध समारंभ असतील ते बंद झालेले आहेत. त्याच्यामुळं एकंदर या ठिकाणी कांदा असेल, बटाटा असेल, अनेक भाजीपाला तरकारी असेल त्यांचा उठाव मार्केटमध्ये कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे गेले 2 वर्ष सतत कोरोना असल्यामुळं शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील मागणी फार कमी आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील माल मोठ्या प्रमाणामध्ये कमी दरामध्ये बाहेर एक्सपोर्ट होत असताना त्या तुलनेमध्ये आपल्या मालाला प्रचंड जी म्हणजे मागणी नेहमी असायची ती त्या तुलनेमध्ये आता मागणी कमी आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचं सावट देखील कांद्यावरती किंवा अन्य या ठिकाणी शेती उत्पादक मालावरती आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जे हॉटेल्स किंवा बाजार चालू होते ते पूर्णपणाने बंद असल्यामुळे किंवा कमी क्षमतेने चालू असल्यामुळे मालाला उठाव नाही. त्याच्यामुळे शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी हा चिंतेमध्ये आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण आणि राजगुरुनगर येथे शनिवारी 3 जुलै 2021 रोजी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र हे सकाळपासूनच बघायला मिळालं. आळंदी पंढरपूर निघालेली पायी वारी दिंडी थांबणार नाही असं म्हणत कीर्तनकार बंडातात्या कराडकर पायी वारीच्या मागणीवर कायम राहिले आणि त्यांनी पायी वारी प्रवास सुरू केला. अखेर शनिवारी 3 जुलै 2021 रोजी सकाळी बंडातात्या महाराज कराडकर यांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतलं. आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका या मंदिरात प्रथा परंपरांचं पालन करीत माऊलींची पादुकांची प्रतिकात्मक महापूजा दही दुधाचा आणि मधाचा अभिषेक करून करण्यात आली. तसंच ही महापूजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माऊलींसह भगवान पांडुरंगाची सुद्धा आरती करण्यात आली. खेड तालुक्यात शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 रोजी 24 गावं आणि 3 पालिकांमध्ये 62 रुग्ण आढळून आलेत. खेड तालुक्यात 9 मृतांचा आकडा आता 458 एवढा झालाय. सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 49 रुग्ण, चाकणमध्ये 5, आळंदीमध्ये 2, राजगुरुनगरमध्ये 6 असे 62 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनानं दिली आहे.
आहात पुणे लाईव्ह न्यूज, निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।